आजची सर्वात मोठी बातमी आहे, अपर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी रात्री 9 नंतरही नागरिकांनी बाहेर न पडण्याचे आवाहन केलेले आहे. आताच थोड्या वेळापूर्वी त्यांनी माय महाराष्ट्राला बाईट दिली आहे आणि त्या बाईटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की नागरिकांनी रात्री 9 नंतरही बाहेर पडू नये. सकाळपासून दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी आभार मानलेले आहेत आणि रात्री 9 नंतर बाहेर पडून देखील गर्दी करू नये असं त्यांनी आवाहन केलेत. पाहूयात आपण ते काय म्हणतात. ह्या बंदचा उद्देश जर आपण पाहिला तर कोरोना व्हायरसची जी चेन आहे ती ब्रेक करणं हा आहे आणि त्यामुळं रात्री 9 नंतर सुद्धा नागरिकांनी घराच्या बाहेर न पडता घरामध्येच थांबायचं आहे. 9 नंतर जरी कोणी नागरिक बाहेर रस्त्यावर फिरताना आढळून आले तर त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. 6 मार्च रोजी माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांनी जो एक जनतेचा बंद जनतेने बंद राखावा असं जे आवाहन केलेलं आहे त्या आवाहनास इचलकरंजीतील नागरिक व बाजूच्या परिसरातील नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिलेला आहे. मात्र काही नागरिक हे अगदी अनभिज्ञपणे रस्त्यावर फिरताना आढळून आलेले आहेत आणि त्यांना त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल आणि सर्व या बंद पाळलेल्या सर्व नागरिकांचं मी पोलीस प्रशासनाच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि असाच पुढं हा बंद जो आजचा दिवस आहे संध्याकाळी 9 वाजेपर्यंत रात्री 9 वाजेपर्यंत तो चालू राहणार आहे आणि त्याला सर्वांनी चांगला प्रतिसाद द्यावा असं मी आवाहन करतो. मात्र जे या बंद दरम्यान रस्त्यावर येतील इथं स्वतः विनाकारण फिरत राहतील त्यांच्यावर पोलीस प्रशासनाच्या वतीनं अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल याची सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी.